गुरूंच्या वारीच्या निमित्ताने उभ्या महाराष्ट्रातून सर्व लोक आमचे वारकरी संप्रदायाचे सर्व वारकरी भाविक भक्त पंढरीकडे निघालेत पांडुरंगाच्या दर्शनासाठी. आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय के चंद्रशेखर राव हे सुद्धा त्यांचे सर्व मंत्रिमंडळ आणि आमदारांना घेऊन 27 तारखेला विठुरायाच्या दर्शनासाठी येणार आहे. आमचा पंढरपूरचा विठोबा म्हणजे सर्व जाती धर्म पंथ लिंग वेद या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सर्वांना सामावून घेणारे हे आमचं दैवत. पंढरीच्या लोकांना या अभिमान पाया पडे जण एकमेका अशा आमच्या साधू संतांनी आम्हाला शिकवण दिली. आणि या दैवताच्या दर्शनासाठी ज्यांनी शेतकऱ्यांसाठी दलितांसाठी पतलितांसाठी काम केलं असे मुख्यमंत्री त्यांचा सर्व असेंब्लीचे मेंबर घेऊन आमदार घेऊन दर्शनाला येत आहेत. तर ही सर्व तुम्हा आम्हाला आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. असताना महाराष्ट्रातले काही पुढारी राजकारण करू नका, या पण राजकारण करू नका, कोणी म्हणतं भूमिका स्पष्ट करा, अरे याच्यामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला येण्यामध्ये कसलं राजकारण. आणि आमच्या साधू संतांनी तुकाराम महाराजांनी सांगितलं, भले तरी देऊ काशीची लंगोटी नाठळाच्या माती घालू काठी. या न्यायाने महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून मी माननीय के चंद्रशेखर राव साहेबांना विनंती करेन का या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्यासाठी त्यांच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी जर तुम्हाला राजकारण करावं लागलं तर निश्चितपणे करा. ही आमच्या शिवभाजींची जाऊची शिकवण आहे, याची नोंद आपण ठेवा आणि त्या दृष्टीने मार्गक्रमण करा अशी तुम्हाला विनंती करतो.